नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी काजल हवलदार. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स वर. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? मिशन शक्ती अभियाना अंतर्गत भारताने घडवला इतिहास. क्षेपणास्त्राद्वारे पाडला उपग्रह. अंतराळातील 300 किलोमीटर पर्यंत लक्ष भेदण्यात शास्त्रज्ञांना यश. नरेंद्र मोदींकडून माहिती. सांगलीत घराणेशाहीने घेतला सच्चा कार्यकर्त्यांचा बळी. काँग्रेसच्या पडत्या काळात पक्ष जिवंत ठेवणारे पृथ्वीराज पाटील उमेदवारीच्या शर्यतीत मात्र दुर्लक्षितच. आधी मैदानात तर या, मग समाचार घेतो. सांगलीचे भाजपा उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचा दादा घराण्याला गर्भित इशारा. स्ट्रॅटेजी म्हणून काही पाहत मी खेळत होतो. त्याचे रिझल्ट आपण सगळी मंडळी निश्चितपणाने बघणार आहे. तेव्हा मी आपल्याला एवढीच विनंती या माध्यमातून करतो की आता सांगली विधानसभा पुन्हा आपल्याला सगळ्या मंडळींना भेटता येईल नाही, पण तुम्ही मोठ्या प्रेमानं या उमेदवाराला आशीर्वाद देण्याची भूमिका सगळ्यांनी करावी आणि या विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य बीडमध्ये प्रीतम मुंडेच्या उमेदवारीवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला पंकजा मुंडे समर्थकांची मारहाण. या प्रकरणावर आपण काय प्रकरणावर पूरी तरीके से नियमानुसार कारवाई की जाएगी. जो भी चिन्हित लोग हैं उनको चिन्हित किया जाएगा. उनके नाम के हिसाब से उनके ऊपर एफआईआर लॉन्च की जाएगी और नियमानुसार कारवाई किया जाएगा. आपकी पुलिस भी यहाँ पर खड़ी थी लेकिन कोई भी पुलिस सामने आकर कोशिश नहीं किया उसको बचाने की. ऑब्वियसली जर असा झालेला आहे तर जे संबंधित पुलिस कर्मचारी आहे त्यांना पण नोटीस इशू होईल. त्याच्यावर पण नियमानुसार कार्यवाही. पोलीस बाबत जर कोणतेही पोलीस जे ड्युटी आहे आणि त्याचे जॉब चार्ट काय होता, ड्युटी काय होती, त्या अनुषंगाने जर त्यांनी त्याच्या ड्युटीचा जर निर्वाह नाही केलेला केला आहे. आरोपींना तडीपार करण्याची धनंजय मुंडेंची मागणी. यांच्या विरोधात कुणी आक्षेप घ्यायचे नाहीत. यांनी मात्र फॉर्म भरताना कितीही माहिती दडपवायचा प्रयत्न केला तरी चालेल. आणि हे दडपवलेली माहिती त्याचा आक्षेप घेतला तर ज्यांनी आक्षेप घेतला त्याला जीवा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो काही केला आहे. आमची मागणी आहे याच्या व्हिडिओ चित्रफितमध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसत आहेत, त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना आजच्या आज या बीड जिल्ह्याच्या बाहेर तडीफार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केलं पाहिजे. नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आता या बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे. त्यामुळं आज भांबावून जाऊन कशाही प्रकारची दहशत माजवायचा ते प्रयत्न करतात आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक बघ्याची भूमिका घेत आहेत. आमचा पोलीस अधीक्षकावरती पहिल्या दिवसापासून आक्षेप आहे की पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यागत या ठिकाणी इथं काम करत आहे. म्हणून याचीसुद्धा आम्ही निवडणूक आयोगाकडं नव्यानं एक तक्रार देऊ. पण जोपर्यंत या ठिकाणी त्या गुंडांवर कारवाई केली जात नाही, त्यांना अटक करून बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार केलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर महिला राज. संपूर्ण मतदान केंद्र महिलांच्या ताब्यात. ऐन उन्हाळ्यात राज्यभरातील वीज ग्राहकांना महावितरणकडून वीज दर वाढीचा शॉक. 1 एप्रिल पासून नव्या दरांची अंमलबजावणी. सांगली येळे मच्छिंद्र येथून खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा शुभारंभ. सांगलीची जागा स्वाभिमानीला द्या असे आम्ही म्हणालोच नाही, जयंत पाटलांचा खुलासा.
सांगली काँग्रेसच्या नगरसेवकांनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाणांची भेट घेतली. राजू शेट्टींसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे चव्हाणांनी दिले आश्वासन. भेटायला आले होते आणि सांगलीची जागे संदर्भामध्ये त्यांचे काही मतं होती. मी त्यांना एवढं सांगितलं की सांगलीचा निर्णय, सांगलीचे जे प्रमुख नेते आहेत, विशाल आहेत, प्रतीक आहेत, विश्वजित कदम आहेत, मोहनराव कदम आहेत आणि पृथ्वीराज पाटील आहेत, त्याच हर्षवर्धन पाटील, वणकी पाटील, जे आमचे प्रमुख लोक आहेत, त्यांनी सर्व त्या ठिकाणी एकत्र येऊन राजू शेट्टींची चर्चा करावी आणि समन्वयातून निर्णय काढण्यासंदर्भामध्ये मार्ग काढला पाहिजे. पण शेवटी राजू शेट्टींच्या पक्षावर आम्ही आघाडी केलेली आहे आणि त्यामुळे ती आघाडी अबाधित राहिली पाहिजे. या दृष्टिकोनातून मार्ग कसा काढायचा या बाबतीमध्ये राजू शेट्टी चर्चा करा. सर्वांनी ह्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका न घेता या प्रमुख नेते जे निर्णय घेतील तो आपण मान्य केला पाहिजे. अर्थात तो निर्णय घेण्यासंदर्भामध्ये राजू शेट्टी आणि आमच्या लोकांची चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघावा असा माझा प्रयत्न आहे. तुम्ही राजू शेट्टीशी स्वतः काही बोलले का? सत्यच म्हणू शकतो राजू शेट्टींचं मी सातत्याने माझे त्यांचे बोलणं होत आहे आणि मार्ग निघेल याबद्दल मी आशावादी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोडकरने काँग्रेसचा झेंडा घेतला हाती. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे पक्षप्रवेश. उर्मिला इतनी बड़ी करियर तय कर पाई लेकिन एक कहीं ना कहीं एक सामाजिक तरफ का जो जागरूकता होती है जो एक हर एक नागरिक में होना ज़रूरी होता है ये इसकी समझ मुझे बहुत बचपन से मेरे माता पिता से दी गई थी. और मुझे ऐसे लगता है कि जिन लोगों ने हमारी इस लाखों मोलों की आज़ादी के लिए अपनी जान दे दी उन्होंने हमसे हमको उससे भी बड़ी एक चीज़ दी है. उसके बाद हमारे आज़ादी के साथ क्या करें उसे समझने के लिए और वो है हमारा संविधान. ना मैं यहाँ चुनाव के चलते मैंने पार्टी ज्वाइन की है ना मैं चुनाव के ख़त्म होने के बाद पार्टी से दूर जाने वाली हूँ. आई एम हियर टू स्टे. आई एम हियर बिकॉज आई बिलीव इन द आइडियोलॉजी ऑफ कांग्रेस. आई बिलीव इन वॉट इट स्टैंड्स फॉर. मेरे ख्याल से आज के दौर में जबकि केंद्र में ये पार्टी सत्ता में ना होने के बावजूद मैं पूरे जद्दोजहद से मैं पूरे अपने थिंकिंग मेरे पूरे जो आचार विचार सबके साथ अगर इस कांग्रेस पार्टी से जुड़ना चाहती हूँ. मैंने मेरी जिंदगी में कोई चीज़ हाफ हार्टेडली नहीं की है ना मैं ये करना चाहूँगी. बेकायदा दारू विक्री प्रकरणी सांगली पोलिसांनी 30 जणांना केली अटक तर उत्पादन शुल्कने केले 2 बियर बार सील. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी.